एमओ दिशाचं करायचं काय? एमओ दिशाचं करायचं काय? सत्ताधाऱ्यांचं करायचं काय? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शनिवार दिनांक 21 मे 2022 रोजी शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थितीत केंद्र सरकारच्या विरोधात वाढत्या महागाईच्या निषेधार्थ भीक मांगो आंदोलन करण्यात आले आहे. याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शैलेश जाधव यांनी, पाहूयात. तुम्ही बघितलं, आम्ही इथं आता तरुणांनी सगळ्यांनी आम्ही युवकांनी आता केंद्र सरकारच्या विरोधात भीक मागावं आंदोलन केलं आणि भीक मागत असताना अशी घटना घडली. आत्ता एक 10 मिनिटांपूर्वीची घटना तुम्हाला सांगतो. मी एक भाजी विकणाऱ्या एका काकूंकडे मी भीक मागायला गेलो असताना मी त्यांना म्हणलं की काकू हा लिंबू महाग झाला, लिंबू आहे हा लिंबू आम्हाला तुम्ही भीकमध्ये द्या. तर त्या काकू म्हणाले की बाळा 100 रुपये घे, पण लिंबू काय भीकमध्ये मागू नको, एवढं महागाई आज झालेली आहे आणि सगळी जनता या महागाईमुळे त्रस्त आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आम्ही आज महागाईच्या विरोधात हे आंदोलन घेतलं. मागं पण आम्ही पाडव्याच्या दिवशी तरुणांचं आंदोलन घेतलं, पण आंदोलन करत असताना आज सगळ्या तरुणांना जाती धर्माच्या अकबर औरंगजेब मस्जिद भोंगा मंदिर ह्या सगळ्या गोष्टीवर तरुणांना भटकवलं जाते, आज त्यांची फसवणूक केली जाते. ह्या सगळ्या तरुणांना आज आम्ही जागा करायला इथं आलो आहे, या सगळ्या नागरिकांना आम्ही आज जागा करायला या आंदोलनासाठी आम्ही हे आलो आहे. आज आम्ही त्यांनी किती ज्या दिवशीपर्यंत ते लोक त्या महागाईला आणि त्या पेट्रोल डिझेल दरवाढीला आळा घालणार नाही तोपर्यंत आम्ही रोज असेच आंदोलन घेत राहू, सतत घेत राहू. आम्हाला पण बघायचं आहे की ते किती महागाई वाढवतात आणि आम्ही किती आंदोलनं घेतो. आम्ही पण आज निर्धार केलेला आहे त्या गोष्टींचा. मला आज तरुणांना तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तुम्हाला एक हाक देतं, तुम्हाला एक प्रतिप्रश्न विचारतं. जर काल राजनाथ सिंग जर काल बोलले असतील की अमेरिकेमध्ये असा असा दर आहे, तर मला आज पंतप्रधान मोदी राजनाथ सिंग यांना विचारायचं आहे की पाकिस्तानमध्ये आज पेट्रोलचा दर 60 रुपये आहे, बांगलादेशमध्ये आज पेट्रोलचा रेट 55-60-70 रुपये आहे, तर भारतात 130 का? आपल्यापेक्षा मागासलेली देशात जर आज स्वस्तही असेल तर भारताचा श्रीलंका व्हायला वेळ नाही लागणार, अशी की अर्थ हा आमच्या तरुणांची आहे. आवाहन मी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे करतो. अरे, यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आपण सगळेजण सातत्यानं पाहतोय की मूळ जे विषय आहेत, महागाईच्या संदर्भातला विषय असेल, नोकरीच्या संदर्भातला विषय असेल, व्यवसाय अडचणी झाली, या संदर्भातल्या मूळ विषयाला बगल देण्यासाठी जाती धर्माचं राजकारण ही मंडळी करतात आणि यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे. आणि ठराविक लोकांसाठी काम करणारं हे सरकार आहे, ठराविक उद्योगपतींना मोठं करण्याची भूमिका सातत्याने यांनी 2014 घेतलेली आणि सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय मात्र हे घेत नाही. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये महागाई इतकी प्रचंड वाढलेली आहे आणि त्याच्या संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरात आंदोलन, भीक मागो आंदोलन घेण्यात आलं. हे पूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमात होतं आणि हा जनतेचा आवाज आहे. आज सर्वसामान्य माणूस अडचणीत आलेला आहे आणि त्याचा आवाज हे केंद्र सरकार जे झोपलेलं आहे, जे झोपेचं सोंग घेतलेलं आहे, या सरकारपर्यंत हा आवाज पोचवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केला. आज सर्वसामान्य माणसाला त्याचं महिन्याचा खर्च भागवणं अवघड झालेलं आहे, त्याचं जनजीवन अडचणीत आलेलं आहे. आणि हे करत असताना आज आपण पाहतोय की 2 वर्ष कोविडचा काळ होता, या काळामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्यात, अनेक लोकांचे व्यवसाय अडचणीत आलेत. अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं त्यांना रोजगार देण्याची, मदत करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली. केंद्र सरकार मात्र तशा प्रकारची भूमिका घेत नाही आणि महाराष्ट्राचं राज्य सरकार अतिशय उत्तम काम करतं आहे. मग महाविकास आघाडीच्या अजितदादांच्या आणि उद्धवजी ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं काम चालू आहे, परंतु केंद्र सरकार त्याच्यामध्ये आमचा GST मोठ्या प्रमाणातला कोट्यवधीचा निधी त्या ठिकाणी अडकून ठेवला आणि जाणीवपूर्वक महाराष्ट्राला दुजाभाव देण्याचं काम ही मंडळी करत आहेत. आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये संपूर्ण जी परिस्थिती निर्माण झाली आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये अडचणीत लोकं आलेली आहेत, नोकरी असेल, व्यवसाय असेल, 2 वर्षा काळामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या व्यवसाय अडचणीत आले. तर मग अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं त्यांना मदत करण्याची भूमिका घ्यायला पाहिजे, परंतु मोदी सरकार तसं करताना दिसत नाही. उलट जाती धर्माच्या नावाखाली आपण गेल्या काही वर्षांपासून, काही दिवसांपासून पाहतोय की माणसामध्ये भेद निर्माण करण्याचं काम ही मंडळी करत आहेत, जातीमध्ये भेद निर्माण काम करतात, धर्मामध्ये भेद निर्माण करण्याचं काम करतात. खऱ्या अर्थानं हे आपल्या देशाच्या हिताचं नाही, आपल्या देशाला सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याची आजची वेळ आहे आणि कायमस्वरूपी अशा पद्धतीने सर्व जाती धर्माला पुढे नेण्याची भूमिका सर्वच पक्षांनी घेतली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने अशा प्रकारची भूमिका घेते. आदरणीय पवार साहेब
छत्रपती शिवाजी महाराज फुले श्री आंबेडकरांच्या विचारातनं काम करतात आणि तशाच प्रकारची भूमिका खऱ्या अर्थानं देशाच्या हिताची आहे आणि तसं जर झालं तरच देशामध्ये शांतता प्रस्थापित होईल आणि शांतता प्रस्थापित झाल्यानंतर हे जे काही मुख्य विषय आहेत नोकरीचे आणि बेरोजगारीचे या प्रश्नावरती केंद्र सरकारने आज बोललं पाहिजे. वस्तुस्थिती आज अशी आहे की त्या मुख्य प्रश्नावरती केंद्र सरकार बोलायला तयार नाहीत. उलट काल त्यांचे केंद्रीय मंत्री या ठिकाणी येऊन सांगून गेले की अमेरिकेत महागाई झाली म्हणून आपल्याही देशात महागाई झाली. म्हणजे ही चुकीच्या पद्धतीने देशामध्ये नागरिकांची दिशाभूल करण्याचं काम ही मंडळी करतायत. सातत्यानं खोटं बोलून त्या ठिकाणी सत्तेमध्ये येण्याचं काम यांनी केलं. त्याच्यामुळं आगामी काळामध्ये त्यांना त्यांची जागा दाखवावं लागणार. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आज आंदोलन घेण्यात आलं. पूर्ण महाराष्ट्रभर अशा प्रकारचं आंदोलन आम्ही घेतो आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना आम्ही त्या ठिकाणी जाब विचारतो आहे आणि या निमित्ताने मी त्यांचा निषेध व्यक्त करतो.